अपना कुटुंब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। नमस्कार, बेगारी परिकर असेल तुम्हाला लाज पाहिजे, बेगामच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देते तरगेच्या शिवाय राहत नाही। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। असा आवाज पाहिजे शेवटपर्यंत, महाराष्ट्रात पण पोहोचला पाहिजे आणि दिल्लीत पण। महाराष्ट्राची कोण स्वातंत्र्य आणि तुमचा भावनी, राज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय, त्यांची धुरा यशस्वीपणे पार करणारे छत्रपती संभाजीराजे, राजमाता जिजाऊमाँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक काहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करते। 30 वर्षानंतर त्यांना निवडणुकीचं चिन्ह सुरू मिळालेलं आहे असे विजयी उमेदवार शुभम शेळके यांच्या या व्यासपीठावरती उपस्थित आमचे बंधू धैर्यशीलजी माने, आदरणीय दळवी साहेब, माझ्या महिला भगिनी उपस्थित सर्व बांधव आणि माझे मित्र, आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सुप्रिया देशमुख, या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून आज मी या व्यासपीठावरती उपस्थित आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी हुतात्म पत्करले, जे शहीद झाले, त्यांना विनम्र अभिवादन करते। महाराज बाळसुंदरी मठ या ठिकाणी मी प्रत्येक वर्षी येते, त्याच्यामुळे बेळगाव माझ्यासाठी नवीन होईल। बाळसुंदरी मठात कोणा करत असताना इथे शिष्य म्हणून मी काम केले। एक नोव्हेंबरचा काळा दिवस, जो आंदोलनाच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळेस आपली संघर्ष आणि आक्रमकता व्यक्त करत असत, धैर्याची लढा या 1 नोव्हेंबरला मी या ठिकाणी उपस्थित होते। इथे येताना जाणवला तो या लोकांचा संघर्ष आणि विशेष कौतुक वाटलं ते यांच्या धैर्याचं, एकजुटीचं आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने हे लढा देतात त्या एकीच। महाराष्ट्राचे दौरे केले, 1 नोव्हेंबर नंतर जेव्हा जेव्हा महाराष्ट्र सगळे महिला भगिनींमध्ये गेले, त्यावेळी आवर्जून माझ्या महिला भगिनींना सांगते, तुम्हाला मराठी माणसाची अस्मिता पाहिजे असेल तर एकदा बेळगावचा माणूस बघा। माझ्या महिला भगिनींना आवर्जून सांगितलं, आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष येईल आणि असं वाटेल की आपल्या सगळ्याच वाटा आता बंद झाले, तेव्हा या बेळगावच्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा संघर्ष पहा। आज आम्ही दुपारी महिला मेळाव्याला उपस्थित होते, मला असं वाटलं की शुभमची ही पोटनिवडणूक, महिलांचा प्रतिसाद किती असेल किती नसेल, पण धैर्याची लढा मला आवर्जून सांगायचं आहे। मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि यामध्ये ज्या नगरसेविका उपस्थित होत्या त्यांनी आवर्जून सांगितलं, महानगरपालिकेवरती खर तर भगवा संप्रदायाचं प्रतीक आहे, हा भगवा पडकू देत नाही आणि म्हणून आमचा लढा पेटून उठलेला आहे। माझ्या महिला भगिनी त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या म्हणून मला आवर्जून सांगायचंय, महिला जोपर्यंत शांत असतात तोपर्यंत देवघरात ठेवणाऱ्या नंदादीपासारख्या त्या वाचतात, पण एकदा कसा पेटला की सुनामी लाटासुद्धा त्यांच्या पुढे सुटे पडतात। माझ्या बेळगावच्या महिला भगिनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, ज्येष्ठांनी आशीर्वाद दिलेला आहे, युवकांनी साथ दिलेली आहे, त्याच्यामुळे आता ही पोटनिवडणूक सुद्धा तुमची नाही, ही निवडणूक जनतेची झालेली आहे, ही बेळगाववासियांच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, अस्तित्वाची निवडणूक आहे। तुम्हाला असं वाटत असेल या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला फक्त मतदान करायचं आहे, पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, तुम्हाला विनंती करायला मिळाली आहे, गेली 65 वर्षापासूनचा जो अन्याय विरोधीचा आपला लढा चालू आहे, या लढ्याला या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून उत्तर द्यायचंय आणि ही संधी आहे आपल्याला मराठी प्राबल्य दाखवून देण्याची।
मला आता समजलं हिंदरगावमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांची सभा झाली. देवेंद्रजी ज्या हिंदरगावमध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्यांचं पवित्र असं स्मारक आहे, खर तर तिथे जाऊन तुम्ही आदरांजली व्हायला हवी होती, पण त्या व्यासपीठावरती जाऊन आपण मराठी माणसाच्या विरोधात भाषण ठोकताय, म्हणजे तुम्ही मराठी माणसाच्या जखमेवरती लिट करताय. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून देवेंद्रजी फडणवीस यांना जुना स्वप्न पडतात, दुःखा स्वप्न पडतात. त्यांनी तर आता इथं येऊन मराठी माणसाच्या विरोधात भाषण करतात, यावरून देवेंद्रजी फडणवीस दिवसा पानं सोडूनच जा. आता तुम्ही विरोधी पक्षनेत्याचा सुद्धा राजीनामा द्या, बेळगावचा माणूस तुम्हाला चिरंजीवाशिवाय राहणार नाही. प्रत्येक वेळेस मराठी माणसाच्या विरोधातली भूमिका ही आम्ही अनुभवलेली आहे. जे तुमचे सीमा समन्वयक मंत्री होते कोण होतं बघा चंद्रकांत दादा, लोक तुम्हाला चंपा म्हणतात. आम्ही काही बोललोच नाही, कारायचे दादांना म्हणत होते मला चंपा म्हणतात. आता काय लोकांना चंपा म्हणतात. सीमा समन्वयक मंत्री असून सुद्धा एकदाही बेळगावात झाले असे मंत्री काबरते बेळगावकरांना मिळाल्यावरती त्यांनी चंपा म्हणून तुम्हाला आदराने संबोधलं, तर त्यात वाईट काय? काय मराठी वासिकाच्या विरोधात भूमिका घेणारे हे लोक आज बेळगाव मध्ये आले. शुभम दादा शेळके, मला तुम्हाला या तरुणाई पुढे आवर्जून सांगायचंय, जेव्हा विरोधी पक्ष नेते तुमच्या भागामध्ये प्रचार लावतात तुम्ही समजून जर तुमचा विजय ठरलेला आहे. पाकिस्तानचे गव्हर्नर जिना यांना एका तरुणाने प्रश्न विचारले, पूर्व पाकिस्तानच्या गैरसोयीबद्दल अनेक प्रश्नांची त्यांनी उठाठेव केली. त्यावेळी जिनांना वाटलं काय हे पोरग 17-18 वर्षाचं हे काय करणार, त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 21 वर्षानंतर त्याच तरुणाईने क्रांतीची झेंडी पेटवली आणि क्रांती पाकिस्तानात होत असताना बांगलादेश पूर्व पाकिस्तान मधून मुक्त केला. म्हणून लक्षात घ्या, हॉटेलवरती मराठी पाटी असताना मराठी पाटी कारणं सांगितली म्हणून पठ्ठाने हॉटेलच बंद केलं, पण पाटी आहे तशी ठेवली. कोणालाही कमी समजू नका. आता शुभम शेळके यांना साथ द्या, उद्याच्या सीमावादाचा मुक्तीदाता शुभम शेळके असू शकतो आणि ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची, तुमच्या माझ्या संघर्षाची. 65 वर्ष ज्यांनी आपल्यावरती अन्याय केला त्याला उत्तर देण्याची, म्हणून 17 तारखेला 9 नंबर शुभम शेळके सिंह या चिन्हापुढे आपल्याला पटन दाबायचं. यामध्ये खऱ्या अर्थानं तरुणाईने ही निवडणूक हातात घेतलेली. 45% तरुणाईचा हा देश, उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेला हा देश, जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला गेलाय ज्या ज्या वेळेस तरुणाईने आपल्या हातामध्ये निवडणूक घेतलेली त्या त्या वेळेस विजय निश्चित केलेला आहे. आणि म्हणून मला खात्री वाटते आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पंढरपूर मंगळवेढा येथे पोट निवडणूक लागलेली आहे. स्वर्गीय भारतनामा बालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत बालके हे निवडणुकीच्या रंगात आहे. काही ठिकाणी भालके कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेले असता देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिला होता, दादा की भालके कुटुंबियांची एखादी व्यक्ती या पोटनिवडणुकीमध्ये उभी राहिली तर आम्ही भाजपचे लोक त्या ठिकाणी उमेदवार देणार नाही, पण शब्द पाळणारे लोक म्हणजे ते काय शरद पवारांचे वारंवार नाही. त्यांनी भाजपचा उमेदवार दिला तर दिला, दिलेले शब्द आजपर्यंत पाळले नाही. तिथे कडेपार गुंडांना फोन करून सांगतात पंढरपूरमध्ये जर लक्ष झाला म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आतापर्यंत तुम्ही साम दाम दंड वेद वापरून ज्या निवडणुका जिंकल्या त्या निवडणुका आता जिंकता येणार नाही, कारण आता ही लढाई जनतेने हातात घेतलेली आहे. 2 तारखेच्या निकालामध्ये मला खात्री वाटते
पंढरीच्या वैष्णवगड सुसंस्कृत माणसाला नेतृत्व करण्याचा जसा फॉर्म देते तसाच या महाराज बाळासुंदरी मठाचा मी त्यांची शिष्य आहे, माझी श्रद्धा आहे, या मातीवर माझी श्रद्धा आहे. मला खात्री आहे आपण सर्वजण बहुमताने सुमन शेळके यांना विजयी करतात आणि या विजयाचा गुणाल उधळण्यासाठी धैर्याशील लढा आपण दोन तारखेला या ठिकाणी उपस्थित राहू. हर्षोत्तरी धन्यवाद.